नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पी एम जावळे आपले सर्वांचे इयत्ता दहावीच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक बीजगणित प्रकरण पाचवे संभाव्यता या प्रकरणाच्या काही घटकांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण साधारणपणे संभाव्यता तिची ओळख यादृच्छिक प्रयोग म्हणजे काय त्याचप्रमाणे निष्पत्ती म्हणजे काय याचा विचार आपण करूया तर चला मित्रांनो शिकूया संभाव्यता पाचवे प्रकरण आहे संभाव्यता यामध्ये आपण शिकणार आहोत संभाव्यता ओळख यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती अवकाश व घटना आणि घटनेची संभाव्यता यापैकी या, या व्हिडिओमध्ये आपल्याला ओळख यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती याचा प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे काळजीपूर्वक लक्ष द्या चला आपण थोडी अगोदर चर्चा करूया शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणतात विद्यार्थी मित्र हो आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्ये एवढ्या चिठ्ठ्या एका खोक्यात आपण ठेवूया प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलावी चिठ्ठ्यांवर वेगवेगळ्या वनस्पतींची नावे लिहिलेली आहेत कोणत्याही दोन चिठ्ठ्यांवर एकाच वनस्पतींची नावं तुम्हाला दिसणार नाही तुळस या वनस्पती चिठ्ठी कुणाला मिळते हे आपण पाहूया एका चिठ्ठीवर एकाच वनस्पतीचं नाव आहे त्यामध्ये एक, एक चिठ्ठी तुळस या वनस्पतीची सुद्धा आहे ती चिठ्ठी कोणाला मिळणार ते आपण बघूया सर्वजण हजेरी क्रमांकापणे रांगेत उभे राहा शेवटी चिठ्ठी उचलेपर्यंत बघा लक्षात घ्या एक इथे कंडिशन अट आहे शेवटची चिठ्ठी उचलेपर्यंत कुणीही चिठ्ठी उघडून पाहायची नाही त्यामध्ये अरुणा एक विद्यार्थिनी म्हणाली सर रांगेत मी पहिल्यांदा आहे पण मी पहिल्यांदा चिठ्ठी उचलणार नाही कारण एवढ्या सर्व चिठ्ठ्यातून ती चिठ्ठी मलाच येईल याची शक्यता फारच कमी आहे लगेच झरीना म्हणाली सर रांगेत मी सर्वात शेवटी आहे मी चिठ्ठी शेवटी चिठ्ठी उचलणार नाही कारण तुळस हे नाव असलेली चिठ्ठी बहुधा मी उचलण्यापूर्वीच उचलली गेली असेल मित्र थोडक्यात पहिल्या व शेवटच्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की त्यांना तुळस हे नाव असलेली चिठ्ठी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे हा जो वरील संवाद आपण इथे बघितला त्या वरील संवादामध्ये शक्यता कमी किंवा जास्त असण्याचा विचार इथे झालेला आहे तर मित्र हो बघा शक्यता वर्तवण्यासंबंधी आपण दैनंदिन संभाषणात पुढील शब्दही वापरतो जसं संभवत बहुतेक अशक्य निश्चित जवळपास आणि फिफ्टी फिफ्टी हे शब्द आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात संभाषण करत असताना बऱ्याच वेळेला ऐकत असतो तर भविष्यातील शक्यतांविषयी खालील विधाने पहा आपण एक एक विधान बघूया पहिलं बहुतेक आज पाऊस पडेल महागाई वाढण्याचा संभव खूप आहे तिसरं निश्चितच मला प्रथम श्रेणी मिळणार भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे अशक्य आहे बालकाला वेळेवर पोलिओचा डोस जर दिला तर त्याला पोलिओ होण्याचा संभव नसतो विद्यार्थी मित्रो या प्रत्येक वाक्यामध्ये एक शब्द आलेला आहे जसं बहुतेक संभव निश्चितच अशक्य परसंभव ही जी शब्द आहेत ती शब्द म्हणजे शक्यता कमी अधिक वर्तवण्यासंबंधीची आपल्याला दिसून येतात मित्र हो एक चित्र तुम्हाला दिसतं आहे या चित्रामध्ये कशाच्या चित प्रसंगाचं हे चित्र आहे सांगता येईल का तुम्हाला तर मित्र हो सोबतच्या चित्रात क्रिकेटच्या सामन्यासाठी नाणेफेक चालू आहे आता त्यामध्ये कोणकोणत्या शक्यता आहेत जसे छापा किंवा काटा या दोन शक्यता या नाणेफेकीमध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजेच नाणेफेकीची किती फलितं आपल्याला सांगता येतील दोन फलितं सांगता येतील एक म्हणजे छापा आणि दुसरं म्हणजे काटा म्हणजे नाणेफेक यामध्ये दोन फलिते म्हणजेच शक्यता आपल्याला वर्तवता येतात किंवा सांगता येतात नऊ आता बघा एक कृती आपण करूया एक नाणे वर्गातील प्रत्येकाने एकदा फेकून पहा तुम्हाला काय आढळले ते विचार करा समजा शिक्षक फळ्यावर खाली तक्ता तयार करतात व तो भरून घेतात आता आपण इथे भरून घेणार आहोत उदाहरणार्थ वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी शक्यता इथे एक नाणं फेकलं तर शक्यता काय आहे छापा ज्याला आपण यच म्हणणार म्हणजे हेड आणि काटा ज्याला आपण टेल म्हणतो टी छापासाठी यच काटासाठी टी आणि इथे विद्यार्थी संख्या एक उदाहरण घेतलेलं आहे जसं उदाहरणार्थ पन्नास विद्यार्थ्यांपैकी सव्वीस विद्यार्थी असे असतील की त्याच्या नाण्यांवरती छापा आला असेल आता सव्वीसच असतील असं नाही पन्नासचे पन्नास विद्यार्थीसुद्धा असे निघू शकतील की त्या सर्वांच्या छापा पडतील किंवा सर्वांचे काटा पडतील या संख्या कमी अधिक असू शकतात एक उदाहरण म्हणून आपण ते घेतलेलं आहे तर चोवीस विद्यार्थ्यांच्या नाण्यांवरती काटा येण्याची शक्यता आहे हे आपण फक्त दोघं संख्या सव्वीस आणि चोवीस दाखल घेतलेल्या आहे सव्वीसच छापा पडतील किंवा सव्वीसच काटा पडतील असं होणार नाही दुसरी कृती आता प्रत्येकाने ते नाणे दोनदा फेका कोणकोणत्या शक्यता आहे दोनदा फेकायचं आहे एकदार दोनदार शक्यता कोणकोणत्या असू शकतात दोघांचे एच एच पळू शकतील दोघं नाण्यांवरती दोन्ही वेळेला एका वेळेला एच एका वेळेला टी पळू शकेल एका नाण्यावर टी एकदा टी एकदा एच ही शक्यता आहे किंवा दोघं नान दोन दोन्ही वेळेला टी टी पळू शकतील मग अशी विद्यार्थी संख्या किती येऊ शकतात तर त्या किती येऊ शकतात पन्नासच्या पन्नास विद्यार्थी असे असतील की तिच्यावर दो दोघं वेळेला च चे, एच एच पडेल किंवा एस टी पडेल आता एक उदाहरण दाखवायला आपण इथे संख्या घेतल्या उदाहरण तर सोळा विद्यार्थी आहे की ज्यांच्या दोघं वेळेला एच एच पडले दहा विद्यार्थी असे आहे की त्यांची एच आणि टी मिळाले अठरा विद्यार्थी असे आहे की त्यांची टी आणि एच मिळाले आणि सहा विद्यार्थी असे आहे की फक्त त्यांचे दोन्ही वेळेला टी टी मिळाले या संख्या कमी अधिक असू शकतात हे उदाहरण म्हणून आपण घेतलेलं आहे आता कृती तिसरी तुमच्याजवळ असणारा फासा एकदाच टाका फासा म्हणजे आपण साबसिडीमध्ये जे असतो फासा तो आता वरच्या आपण फक्त वरच्या पृष्ठभागाचा विचार करणार आहोत एकदार फासा टाकल्यानंतर वरच्या पृष्ठभागावर टिंब येण्याच्या कोणकोणत्या शक्या शक्यता याचा विचार करा वरच्या पृष्ठभागावर एक टिंब येऊ शकतं किंवा दोनही येऊ शकतं किंवा तीनही असेल किंवा चारही येऊ शकतं किंवा पाचही किंवा सहाही येऊ शकतं याचा अर्थ असा की एक फासा टाकला असता किती शक्यता येतील सहा शक्यता परंतु एका वेळेला एकच शक्यता येईल सहाच्या सहा एका वेळेला किंवा दोन येणार नाही तीन येणार नाही ही प्रत्येक शक्यता म्हणजे फासा फेकण्याचे एक एक संभाव्य फलित आपल्याला विद्यार्थी मित्र म्हणता येईल आता अशा प्रकारे आपण जाणून घेऊया आता यादृच्छिक प्रयोग ज्याला इंग्रजीतून रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणतात तर मित्र हो ज्या प्रयोगामध्ये सर्व फलिते संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात जसं उदाहरणार्थ एक नाणं फेकलं याची दोन फलिते माहिती आहे आपल्याला एच आणि टी परंतु त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल आपण निश्चित भाकीत करू शकत नाही सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात लक्षात आला तुमच्या ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहीत असतात पण त्यांपैकी कोणत्याही फलितांबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाही सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रयोगाला आपण यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ नाणे फेकणे फासा फेकणे एक ते पन्नास संख्या लिहिलेल्या कार्डांच्या संचातून एक कार्ड काढणे खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांमधून एक पत्ता काढणे ही सर्व यादृच्छिक प्रयोगाची उदाहरणं आहेत नाणे फेकणे हा एक यादृच्छिक प्रयोग आहे फासा फेकणे हा सुद्धा एक यादृच्छिक प्रयोग आहे ही सर्व यादृच्छिक प्रयोगाची उदाहरणं आहे आता यादृच्छिक प्रयोगाच्या निष्पत्ती कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्र ज्याला आउटकम्स म्हणतो यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला आपण निष्पत्ती असं म्हणतो यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात उदाहरणार्थ एक नाणं फेकणं एक नाणे फेकणे या यादृच्छिक प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती आहे छापा किंवा काटा म्हणजे एच किंवा टी या दोनच निष्प निष्पत्ती एक नाणे फेकणे यादृच्छिक प्रयोगाचे आपल्याला मिळू शकतात असे वेगवेगळे प्रयोग आपल्याला करता येऊ शकतात जसे दुसरं उदाहरण एक फासा फेकणे या यादृच्छिक प्रयोगात त्याच्या पृष्ठ सहा पृष्ठभागांवर असणाऱ्या टिंबांच्या संख्येवरून सहा निष्पत्ती शक्य आहे एक ते पन्नास संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे या प्रयोगात पन्नास निष्पत्ती शक्य आहे एकच कार्ड काढणं आहे परंतु पन्नास निष्पत्ती शक्य आहे विद्यार्थी मित्रो ते कार्ड एक संख्या लिहिलेलं असलं असू शकतं ते पन्नास लिहिलेलं असू शकतं ते पंचवीस लिहिलेलं असू शकतं अशा एकूण किती शक्यता आहे पन्नास शक्यता आहे चौथं उदाहरण आहे योग्य रीतीने पिसलेल्या खेळ्यातील पत् खेळातील पत्त्यांमधून एक पत्ता काढणे या यादृच्छिक प्रयोगात बावन्न पत्ते असतात ते खालीलप्रमाणे आपल्याला दाखवता येऊ या शकतात याप्रमाणे एकूण आहे बावन्न पत्ते त्यापैकी लाल सव्वीस पत्ते सव्वीस काळे पत्ते सव्वीस लाल पत्त्यांमध्ये तेरा बदामचे पत्ते तेरा चौकटचे पत्ते आणि सव्वीस काळ्या पत्त्यांमध्ये तेरा किल्वरचे पत्ते तर तेरा इस्पीकचे पत्ते असं म्हणता येईल मग पत्त्यांच्या कॅटमध्ये चौकट बदाम किल्वर आणि इस्पीक असे चार संच असतात प्रत्येक संचामध्ये राजा राणी गुलाम दस्सी नववी अठ्ठी सत्ती छक्की पंजी चौकी तिरी दुरी आणि एक्का असे तेरा पत्ते विद्यार्थी मित्र असतात या तेरा पत्त्यांमध्ये राजा राणी गुलाम हे जे पत्ते आहेत यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात प्रत्येक कॅटमध्ये राजाच्या चित्राचे चार राणीच्या चित्राचे चार आणि गुलामाच्या चित्राचे चार असे एकूण बारा चित्रयुक्त पत्ते असतात आणि हे असे एके एक असतात इस्पिकचा बदामचा किलवरचा चौकटचा याप्रमाणे यादृच्छिक प्रयोगामध्ये निष्पत्ती किती शक्य आहे याचा आपण इथे थोडक्यामध्ये विचार केलेला आहे आता समसंभाव्य निष्पत्ती कशाला म्हणायचं इक्वली लाईकली आउटकम्स मित्रहो जर एक फासा फेकला जर आपण एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच सहा यांपैकी एक संख्या मिळण्याची शक्यता समान असते म्हणजेच त्या समसंभाव्य निष्पत्ती असतात उदाहरणार्थ एक नाणं फेकलं तर छापा आणि काटा यांपैकी एक स गोष्ट मिळण्याची शक्यता समान असते म्हणून अशांना समसंभाव्य निष्पत्ती म्हणतात तथापि जर फासा असा असेल की विशिष्ट अंक सवरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो तर तो फासा अम असमतोल असतो आणि अशा बाबतीत निष्पत्ती समसंभाव्य नसतात विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात घ्या यापुढे आपण यादृच्छिक प्रयोगात वापरलेल्या बाबी ह्या समतोल फेअर किंवा अनबेस आहेत असेच गृहीत धरणार आहोत लक्षात घ्या समतोलच बाबी आहेत या गोष्टी आपण या पुढच्या या दृश्चिक प्रयोगामध्ये गृहित धरणार आहोत दिलेली निष्पत्ती निष्पत्तींपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहे असे म्हणतात बघा दिलेल्या निष्पत्तींपैकी कोणतीही निष्पत्ती प्राधान्यक्रमाने मिळत नसेल की अमुकच अमुकच निष्पत्ती यायला पाहिजे असं नसेल किंवा सर्व निष्पत्तींची समान शक्यता असेल तर त्या समसंभाव्य निष्पत्ती आहे असं म्हणतात उदाहरणार्थ जर आपण एक नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळण्याची निष्पत्ती समसंभाव्य असते तसेच एक ते सहा संख्या विविध पृष्ठभागा विविध पृष्ठभागांवर असणारा फासा फेकला तर त्यातील समसंभाव्य निश्चित असते आता विद्यार्थी मित्रो आपण यादृश्चिक प्रयोग कशाला म्हणायचं यादृश्चिक प्रयोगाची निष्पत्ती कशाला म्हणायचं समसंभाव्य निष्पत्ती कशाला म्हणायचं याचा विचार केला आपण यावर आधारित प्रश्नसंच पाच पॉईंट एक याचा विचार करू खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत ते आपल्याला सांगायचं आहे उदाहरणार्थ वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुटीत ती जाणार आहे ठिकाण आहे अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताडोबा अभयारण्य अब आंबोली रायगड माथेरान आनंदवन तर या ठिकाणी शक्यता किती असतील तर आठ इथे एकूण आठ शक्यता आहे कारण ही आठ स्थळं आहे म्हणून आठ शक्यता दुसरं उदाहरण एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे मग आठवड्यातील वार किती आहे तुम्हाला माहिती आहे आठवड्यातील वार किती असतात सात म्हणून येथे एकूण सात शक्यता आहेत तिसरं उदाहरण आहे पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीनं पद्धतीने निवडायचा आहे आता तुम्हाला पत्त्यामध्ये पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात हे माहिती आहे किती असतात बावन्न म्हणून या तिसऱ्या बाबीमध्ये किती शक्यता येतील एकूण बावन्न शक शक्यता आहे चौथं जण आहे प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे दहापासून वीसपर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत यातून एक कार्ड आपल्याला यादृश्चिक दृश्छिक पद्धतीनं निवडायचं आहे तर या प्रयोगामध्ये किती श शक्यता असतील हाय की हे सर्व यादृश्छिक प्रयोग आहे यात किती शक्यता असतील प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे दहापासून वीसपर्यंतच्या आहे ते संख्या लिहिल्या त्यातून एक कार्ड यात रुचिक पद्धतीनं निवडायचं आहे तर किती शक्यता असतील याच्यात प्रयोगात तर एकूण इथे अकरा शक्यता आहे बघा दहापासून मोजत गेले अकरा ते वीस विचारात घेतल्या तर दहा आणि हे दहावी असे येथे एकूण किती शक्यता आहे अकरा शक्यता आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र आपण आज या व्हिडिओमध्ये यादृच्छिक प्रयोग म्हणजेच काय संभाव्यतेची थोडक्यात ओळख करून घेतली यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणायचं निष्पत्ती कशाला म्हणायचं समसंभाव्य निष्पत्ती कशाला म्हणायचं आणि त्याचा उपयोग करून सरावसंच पाच पॉईंट एकमधील काही उदाहरणं सराव, का सराव करून घेतली तर विद्यार्थी मित्रो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या माझं यूट्यूब चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत विद्यार्थी मित्रो तुम्हाला अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद